जिल्हा येथील शेतकरी संजय दशरथ ठाकरे. मी सोयाबीनला एक बीज प्रक्रिया आरसीएफच्या एक खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये फॉर्म भरला होता आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आणि त्या सहभागामध्ये सोनवणे साहेबांनी आरसीएफचे जे सोनवणे साहेब आहेत त्यांनी बीज प्रक्रिया कोणत्या पद्धतीनं करायची ते प्रक्रिया त्यांनी आम्हाला समजावून सांगितली आणि ती कशा पद्धतीनं करायची ते मी करत आहे. पहिले बुरशीनाशक लावायचं आहे सोयाबीनला. बुरशीनाशक सोयाबीनला लावल्यानंतर आरामात आरामात ही सोयाबीन जास्त घासायचं नाही आहे आणि नंतर मग आरसीएफचं जे बायोला आहे ते बायोला पाण्यामध्ये मिक्स करून थोडंसं बियाण्याची आणि रिझल्ट जो आपण शेतकऱ्यांना हवा असतो किंवा तो रिझल्ट जास्त मिळतो. आणि मागच्या वर्षीसुद्धा मी हे बायोला लावलं होतं आणि यावर्षीसुद्धा लावलं आहे आणि लावत आहे असंही म्हटलं तरी चालेल. आणि रिझल्ट या आरसीएफच्या बायोलाचे चांगले आहेत असं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करूनच पेरावं अशी एक माझी इच्छा आहे आणि आपल्या गुणवत्तेसाठी किंवा आपल्या या अधिक उत्पादनासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि आरसीएफनं ही जी स्पर्धा निवडली ही एका दृष्टीनं चांगली आहे आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आणि चांगलं एक उगवण शक्ती या बायोलामुळे होते असे एक बायोला हे जे औषध आहे आपण हे बीज प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळेस जमिनीमध्ये पेरल्या जाते तर त्या पेरल्यानंतर आपल्या जमिनीतले जे जीवाणू आहेत ते वाढत आहेत. पोटॅश हे जे खत देतो आपण म्हणजे जे मिश्र खतं देतो त्या मिश्र खताचं या बायोलामुळे त्या गैताला म्हणजे त्या सोयाबीनला खूप बराच मोठा फायदा होतो असं एक मला मागच्या वर्षी दिसून आलं. आणि मी फक्त सोयाबीनलाच खत ना म्हणजे हे टाकलं नाही तर मी पाणी मिश्रित करून एका लिटरला 2 मिली अशा हिशोबानं मी माझ्या निंबूलासुद्धा निंबूच्या अवतीभोवतीसुद्धा मी हे बायोला टाकलं आहे आणि सोयाबीनलासुद्धा मी बीज प्रक्रिया करीत आहे आणि एक चांगला आहे आरसीएफचं प्रॉडक्ट असं मी याच्यातून सांगतो आहे.